निरंजन अलक निरंजन हो अलक निरंजन। या देवीने उन्मत्त झालेल्या महिषासुरासोबत युद्ध केले। तीक्ष्ण अशा तलवारीने त्याचे शिर तोडून टाकले। आणि सर्वत्र भयाचे जे वातावरण निर्माण झाले होते ते दूर केले। तेव्हा देवांसह ऋषींनीही देवीचे स्तवन केले। हे जगन्माता, हे आदिशक्ती, गोरक्षकडून फार मोठे कार्य घडणार आहे। हे आदिशक्ती, ही सृष्टी तुझ्यातूनच निर्माण होते आणि प्रलयानंतर तुझ्यातच सामावणार आहे। हे जगदंबा, हे महिषासुर मर्दिनी, हे दुर्गा, ह्या सृष्टीच्या अखंड कल्याणासाठी तू घेतलेल्या अनेक रूपांची युगाने युगे पूजा अर्चना सुरू आहे। आजवर अनेक दैत्यांना शासन करून अनेक सज्जनांचे तू सदोदित रक्षण केले आहेस। हे आदिशक्ती, भविष्यात नाथ परंपरेत येणाऱ्या सर्व नाथांना तुझा आशीर्वाद मिळो। हनुमंता, मला तुझ्याशी अत्यंत महत्त्वाचे बोलायचे आहे। मीही तुमच्याशीच बोलायला येत होतो। माझ्यावर जे संकट आलं आहे त्यातून तुम्हीच मला वाचवू शकता। बोलूयात आपण, ये। हे बघ हनुमंता, मला सर्व काही ठाऊक आहे। तू कोणत्या संकटात आहेस हेही मला ठाऊक आहे। प्रभो, माझे सुख दुःख तुम्हालाच समजू शकते, दुसरा कोणालाही समजणार नाही। तुला मैनावती कोण आहे, ती कुठे राहते, तिचे राज्य कसे आहे, याबद्दल काही ठाऊक आहे का? प्रभु, सीतामाईंनी मला सांगितले पण त्या बोलण्याकडे माझे लक्षच नव्हते। मला कोणत्याही स्त्री बरोबर राहायचे आहे या कल्पनेनेच काही सुचत नाहीये। शांत हो हनुमंता, 14 वर्षानंतर मी सीतेला अयोध्येत घेऊन आलो आहे, तेव्हा तिची जी इच्छा आहे ती मला पूर्ण करावीच लागेल। तिच्या निर्णयाला विरोध करणे आता योग्य नाही। याचा अर्थ मला ती जी कोण मैनावती आहे तिच्याकडे जावंच लागणार। मैनावती ही कोणी सामान्य स्त्री नाही, ती एका अशा राज्याची सम्राज्ञी आहे जिथे केवळ स्त्रियाच राहतात। ती कोण आहे हे तू समजून घेतले पाहिजेस। ती अत्यंत सुंदर, अत्यंत चतुर आणि कुशल प्रशासक आहे।
तिच्याकडे अशा काही सिद्धी आहेत ज्या खूप दुर्मिळ आहेत. माझे ब्रह्मचर्य नष्ट होणार, माझे अधःपतन होणार, मी तुमच्यापासून दूर होणार. जिथे संकट आहे तिथे मार्ग आहे, जिथे अडचणी आहेत तिथे उपाय देखील आहेत. कोणता उपाय प्रभू? मला उत्सुकता आहे, काय उपाय ते सांगा प्रभू. हे बघ, विवाह म्हणजे काय? शरीराने आणि मनाने एकत्र येणे. तुला तिथे पाठवण्याचा हेतू काय आहे हे कळले का? नाही प्रभू. स्त्रीराज्यात पुरुषाचा जन्म व्हावा, वंशवृद्धी व्हावी, हा हेतू आहे. याचा अर्थ मला तिथे वंशवृद्धीसाठी पिता व्हायचे आहे. होय, पण त्यासाठी तुला विवाह करण्याची आवश्यकता नाही. मला समजले नाही प्रभू. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या उच्चवासाने तिथल्या स्त्रिया गर्भवती राहतील. प्रभो, आपण खरंच मला संकटातून वाचवले. तुला आता काळजी करण्याची गरज नाही. सीता आता जेव्हा म्हणेल तेव्हा स्त्री राज्यात जाण्याची तयारी कर. होय प्रभू, मी अनंत जन्मांसाठी आपला ऋणी राहीन. आता तू आनंदी राहा. तू माझा परम भक्त आहेस आणि तुला मी दुःखी कसं पाहू शकेन? हे वायुनंदन, आता स्त्री राज्यात जाण्यासाठी तू प्रस्थान करावे. देवींनी सांगितल्याप्रमाणे तिकडे संदेश पाठवला आहे. तुला काही शंका असल्यास तू विचार. मला एकच शंका आहे. मला किती काळासाठी तिकडे जायचे आहे? संसार हा काही काळासाठी नसतो हनुमंता. पण मला प्रभू श्री रामचंद्रांचे आपले दर्शन घ्यायचे असेल तर काय करावे? तर तू राणी मैनावतीशी बोलून आम्हास भेटायला येत राहा. मारुती, हे मारुती, तू असा दुःखी होऊन जाऊ नकोस. तुझ्या समोर आताची परिस्थिती आहे, त्याला आनंदाने सामोरे जा. माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. जशी आज्ञा तू.
येतो मी. सीते, या हनुमंताचे पाय अयोध्येतून निघत नाहीये. मी त्याच्याशी बोलून येतो. हे देवी, क्षमा असावी, परंतु माझ्या मनात एक शंका आहे. कसली शंका? हनुमंत राय हे प्रभूंचे प्रिय भक्त आहे. स्त्री राज्यात जाणे टाळण्यासाठी प्रभू काहीतरी उपाय सुचवत असते. शक्य नाही. विधी लिखित आहे की भविष्यात माझा आणि प्रभू श्रीरामांचा संबंध येणार. आदि मायेने जे ठरवले आहे तसे तिच्या इच्छेने घडणार. तिच्या मायेने सर्व जग मोहित झालेले आहे. तिच्यापासून कोणाची सुटका नाही. साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांनाही वनवास भोगावा लागला. ही देखील तिचीच एक लीला आहे. भविष्यात कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागणार आहे कुणास ठाऊक. हनुमंता, हे प्रभू, माझा अयोध्येतून पाय निघत नाहीये म्हणून थांबलो. मला त्याची कल्पना आहे, म्हणूनच मी तुला भेटायला आलो. आपला आशीर्वाद आहे त्यामुळे मला कसलेही भय नाही, परंतु स्त्रियांच्या राज्यात जाताना मी धास्तावलो आहे. हे प्रभू, माझ्या मनात अजून एक शंका आहे. निसंकोचपणे विचार. आपण मला सांगितले आहे
की मी स्त्रियांशी संग करण्याची गरज नाही. माझ्या केवळ उच्छ्वासामुळेच स्त्रिया गर्भ धारण करतील. परंतु मला तिथे अधिक काळ राहायचे नाही, त्यासाठी मी काय करू? त्यावरही एक उपाय आहे. हे प्रभू, माझ्यावर कृपा करावी आणि तो उपाय मला सांगावा. मच्छिंद्रनाथ, हे नाव ऐकलं आहे का? नाही प्रभू. हे नाथ परंपरेतील पहिले नाथ आहेत. श्री दत्तात्रय आणि श्री महादेवांच्या एकत्रित विचारातून हा पंथ तयार झाला आहे. पण नाथ पंथातील श्री मच्छिंद्रनाथ मला कसे सहाय्य करतील? जेव्हा तुला असे वाटेल की स्त्री राज्यातून बाहेर पडायचे आहे, तेव्हा तू श्री मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यात जायला सांग. पण स्त्री राज्यातून मला मुक्त करण्यासाठी ते स्त्री राज्यात का जातील? आधी तू त्यांना पटवून देण्याचे प्रयत्न कर, आणि त्यांनी नाही ऐकले तर माझे नाव सांग. मी संदेश दिला आहे म्हणून सांग. जशी आज्ञा प्रभू. गोरक्ष, मी 12 वर्षांची तपश्चर्या पूर्ण केली तेव्हा मला जो आदेश मिळाला त्याप्रमाणे सप्तशृंगी गडावर जाऊन मी देवीचे स्तवन स्तुती पूजन केले आणि तिने मला दर्शन देऊन अनेक अद्भुत शक्ती कशा मिळतील हे सांगितले. आज माझ्यावर जीवसृष्टीचे कल्याण करण्याचे जे दायित्व आहे त्यात ह्या अनेक अद्भुत शक्ती सहाय्यभूत होती. तूही या नवरात्रीच्या निमित्ताने आदिशक्तीची उपासना करावीस आणि तिचे मूळ स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करावास. जिथे साक्षात शिव आहेत तिथे कसलीही उणीव नसणार. तुला ज्या ज्ञानाची इच्छा आहे ते पूर्ण होणार.